आभार व्यक्त करतो। या हल्लाबोल मोर्चाला उपस्थित झालेले विधिमंडळातले आपले काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षाचे नेते आदरणीय विजय वडेट्टीवार जी, आपले राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण साहेब, दुसरे आपले राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण साहेब, विशेष करून ईटीसीचे आमचे सचिव आणि तेलंगणाचे प्रभारी, ज्यांनी तेलंगणा हे राज्य काँग्रेससाठी जिंकून आणलं, ते आमचे माणिकराव ठाकरे साहेब या कार्यक्रमाला उपस्थित झालेले, आपले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवारजी, आदरणीय नितीन राऊत जी, आदरणीय सुनील केदार जी, आमच्या ताई यशोमती ठाकूर, एआयसीसीच्या सदस्य आमच्या आमदार प्रणिती शिंदे, नसीम खान जी, आमचे बंटी पाटील जी, आमचे अमित देशमुख जी, भाई जगताप जी, आमचे मंचावर बसलेली सगळी सन्माननीय आमदार करें मोठ्या संख्येनं। खरं तर आज हे ट्राफिक आज बंद केलं गेलं पाहिजे होतं, पण फडणवीसचे पोलीस, फडणवीस एवढा घाबरट आहे, त्यांनाच पुढे करतो आणि त्याच्यामुळे आज आपले लाखो संख्येनं आलेले राज्यभरातले शेतकरी, आमचे सगळे तरुण मित्र, आमचे गरीब बांधव, आमच्या भगिनी, मी तुम्हालाही मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो। आणि या हल्लाबोल कार्यक्रमाच्या निमित्तानं गेल्या 2 दिवसापासून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये काँग्रेसच्या वतीनं शेतकऱ्यांचे प्रश्नी पहिल्या दिवशी आम्ही सगळ्यांनी सरकारला घेरलं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, उत्तरच देत नाही। सुपर मुख्यमंत्री राज्यामध्ये आहे, सुपर मुख्यमंत्री कोण आहे? ते देवेंद्र फडणवीस सुटे झाले आणि त्यांनी सांगितलं की कधी नव्हे, कधी नव्हे एवढी शेतकऱ्यांना आम्ही मदत केली, तर सरकारची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही, पण त्याचं उत्तर सरकार द्यायला तयार नाही। आसमानी संकट वेगळं आणि हे राज्यातलं सुलतानी संकट वेगळं, आणि या सरकारमुळे आज राज्यामध्ये एव्हरेजमध्ये 14 शेतकरी रोज आत्महत्या करतात, आमच्या गृहिणी आत्महत्या करतात महागाईमुळे, बेरोजगार ज्याच्या हाताला काम मिळालं नाही म्हणून तो आत्महत्या करतोय। सरकारला वारंवार आम्ही सांगून सुद्धा सरकार हे ऐकायला तयार नाही। अत्याचारामध्ये एक नंबर, भ्रष्टाचारामध्ये एक नंबर, म्हणजे आपल्या महाराष्ट्रातला एक नंबर कशात लागतो? तर महाराष्ट्राचा नंबर लागतो भ्रष्टाचारामध्ये एक नंबर, गुन्हेगारीमध्ये एक नंबर, दंगली घडवण्यामध्ये एक नंबर, पोलिसांचा वापर खऱ्या अर्थानं जनतेच्या रक्षणासाठी करायला पाहिजे, पण पोलिसाचा वापर सरकारच्या इशाऱ्यावर दंगली करायसाठी केला जातो का, हा प्रश्न राज्याच्या जनतेसमोर निर्माण होता है। जरांगे पाटलाचं आंदोलन चालू होतं, त्या दिवशी इंडिया आल्यांची मीटिंग होती आमचे नेते राहुल गांधीजी, खरगे साहेब मुंबईमध्ये होते, आणि जाणूनबुजून 1 तारखेलाच जरांगे पाटलांच्या बसलेल्या आंदोलनावर पोलिसांचा लाठीचार्ज राज्याच्या गृहमंत्र्यांनी करायला लावला। जेव्हा हा वाद पेटला तेव्हा राज्याच्या गृहमंत्र्यांनी सांगितलं की मी सौम्य लाठीचार्ज करायचे आदेश दिले होते, आणि मग त्यांनी माफी मागितली। आता कोणतं तरी एक अजून चौकशी लावली, त्या चौकशीमधून सांगितलं की गृहमंत्र्यांनी नाही, त्या पोलिसांनीच लाठीचार्ज केला। त्या लाठीचार्ज मध्ये आमच्या पोलिसांना सस्पेंड करण्यात आलं।
मी पोलिसांना या ठिकाणी आवाहन करतो, हे सरकार तुमचं नाही, तुमच्याकडून चुकीचं करून तुम्हाला जेलमध्ये टाकणार, तुम्हालाच नोकरीतून बाहेर काढणार। काँग्रेसच्या सरकारमध्ये या पद्धतीनं निलंबनाची कारवाई कधी झाली नाही, पण ज्या पद्धतीनं पोलिसांना पोलिसांची गळचेपी या राज्यात चाललेली आहे तेही पोलीस विभागाने समजलं पाहिजे। आणि म्हणून आता हे तुम्ही